लातूर तालुक्यातील ग्राम विवरा येथे जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषद अकोला यांच्या माध्यमातून यंत्रणा राबवण्यात येत आहे. याचा कार्यारंभ आदेश 22 जुलै 2022 पासून असून ही योजना पूर्ण होण्याचा कालावधी 20 एप्रिल 2023 आहे. परंतु आतापर्यंत अर्धवट काम झाले आहे. जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना तालुका पातूर चोंडी धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा, परंतु अजूनपर्यंत पिण्याचे पाणी आलेले नाही. चोंडी धरणातून पाणी सोडण्याची टेस्ट करून नळ योजना सुरू करावायची होती, परंतु अजूनपर्यंत असे आढळून आले नाही. या नळ योजनेचे बरेच काम अजून बाकी असून प्रत्येक घरी नळ बसवले गेले, परंतु त्या माध्यमातून पाणी पुरवठा अजूनपर्यंत झालेला नाही. काम पूर्ण करीत असताना लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरलेले आहेत. नळाला तोट्या लावलेल्या दिसत नाहीत असे गावातील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. पाणी पुरवठा सुरू झाल्यास या माध्यमातून घाणेरडे पाणी शिरून आरोग्याला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष करून विवरा गावातील पाण्याची समस्या सोडवावी अशी नागरिकांनी विनंती केली आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे. भगवान शिवकर राणा विवळा तालुका पातूर जिल्हा अकोला. सरकारने घरोघरी नळ योजना दिली आहे, पण त्या नळ योजनेचं काम तर पूर्ण झालं. दारापर्यंत नळ तर आला, पण धरणातून ते पाणी टेस्ट करायचं होतं तर ते धरणामधून पाणी टेस्ट नाही केलं, बाजूच्या विहिरीमधून टाकीमध्ये पाणी टाकलं आणि नंतर काहीतरी टेस्ट दाखवली. आणि पाणी समस्या एवढी बेकार झालेली आहे विवरा गावामध्ये की पूर्ण पाणी दूषित झालं. त्यानंतर पोटाचे विकार, किडनीचे विकार, बहुत बेकार बेकार समस्या आली. धरणावर सरकारने फिल्टर बसवून दिलं, फिल्टरचं पाणी देऊ आम्ही, आरोग्यासाठी चांगलं राहते, एवढं मोठं खर्च केला. यांनी ते पाईपलाईन धरणापासून तर टाकीपर्यंत जे पाईपलाईन आहे ते पूर्ण कुठं गाळ केली, काय झालं का नाही कुणालाही माहीत नाही. तिथून नाही तर याचा कोणी पुढाकार घेऊन नाही राहिलं, याचा कोणी उल्लेवाटही लावून नाही राहिलं. लोकांचे आजार वाढू राहिले, बोरचे पाणी पिऊ राहिले, तिथून नाही तर नदीचं पाणी दूषित झाले. जीवन मिशन विवरा येथील पाणी पुरवठा योजना हर घर नळ हर घर पाणी ही योजना येळ्याचा बाजार पेड्याचा पाऊस वसानगावची पाटीलकी अशी व्यवस्था विवरा गावातील निर्माण झालेली आहे. सर्व योजनेचा ग्रामपंचायत आणि प्रशासकीय अधिकारी आणि पाणी पुरवठा उपविभागीय अधिकारी बाळापूर ही यांची विभागीय चौकशी होण्यात यावी आणि या योजनेचा बट्ट्याबोळ झालेल्या योजनेचं काम इस्टिमेटप्रमाणे तांत्रिक प्रशासकीय मंजुरीचा आदेश त्यातील शर्यत कंत्राट MBCC यांच्यानुसार झालेला आहे किंवा नाही हे पाहण्याची गरज उपविभागीय अधिकारी बाळापूर पाणी पुरवठा योजना व विभागीय चौकशी अमरावती यांच्यामार्फत होण्यात यावी हीच विनंती. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.